पावसाळा सुरू झाला की विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात मिळतात. या रानभाज्या विशिष्ट काळापुरत्याच उगवतात. या भाज्यांमध्ये असे पौष्टिक तत्व असतात जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत. अशीच एक रानभाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ही भाजी पचायला तर हलकी असतेच, पण ज्यांना वाताचा विकार आहे त्यांचा वात कमी होण्यासाठी पण लाभदायी आहे आणि आपली त्वचासुद्धा छान होते. चला तर मग ती भाजी कोणती व कशी बनवायची ते बघूया. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण तरोट्याची भाजी करणार आहे. ही रानभाजी आहे, ही पावसाळ्यामध्येच मिळते. ही अशा प्रकारची ही भाजी असते, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स भरपूर आहेत. आपण हे वर्षातून एकदा तरी खायला पाहिजे. ही भाजी आपल्याला तोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण याची पानं हे तोडून घ्यायची असते. तुम्ही सगळे ही भाजी आवर्जून खा, कारण ही भाजी फार कमी वेळेसाठी येते आणि खायला पण चविष्ट लागते. अशा प्रकारे ही भाजी तोडून घेतली आहे. याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला उकळून घ्यायची आहे. यामध्ये पाणी घालून ही भाजी उकळून घ्यायची आहे. आता ही भाजी मी उकळायला ठेवते गॅसवर. अशा प्रकारे ही भाजी उकळून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता भाजीचा रंग पण बदललेला आहे आणि पानंही मऊ पडेपर्यंत आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे. 20 मिनिटं मी ही भाजी उकळून घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वापरून घेऊ शकता. 2 शिट्या काढून घेतल्या तर भाजी ही छान मऊ होते. इथे मी आता गॅस बंद करते आणि या भाजीचं सगळं पाणी मी एका चाळणीत ओतून घेते. इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये 6 ते 7 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलाय, ते घालणार आहे. आता यामध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले, ते घालूया. या चमच्याने मी 2 चमचे तेल या भाजीसाठी वापरलेलं आहे. मीडियम गॅसवर मी गुलाबी रंगावर कांदा परतून घेतला. आता यामध्ये 3 लाल मिरच्या मी बारीक करून यामध्ये घालते. लाल मिरच्याच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता, पण लाल मिरच्या घातल्या की भाजी छान होते. लाल मिरच्या पण 1 मिनिट परतून घेतल्या आहे. आता यामध्ये आपण ही भाजी घालूया. ही भाजी या कांद्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया. भाजी शिजल्यानंतर कमी होते, त्यामुळे अंदाज घेऊन मीठ घाला. आता ही भाजी मीडियम गॅसवर आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहे. ही भाजी मी कांद्यासोबत 5 मिनिटं शिजवून घेतली. भाजी आधीच आपण वापरून घेतली होती, त्यामुळे मी भाजी शिजायला वेळ लागत नाही, अगदी लवकर शिजते. आता ही भाजी झालेली आहे. मी इथे गॅस बंद करते. तुम्ही सगळे ही भाजी आवर्जून खा, कारण ही भाजी फार कमी वेळेसाठी येते आणि खायला पण चविष्ट लागते. चला तर मग परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.